नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र सुभानी शेख यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला हा जो दिसणारा साप आहे तो भारतातील सर्वात विषारी, ज्याचं इंग्रजी नाव कॉमन क्रेट असं आहे आणि त्याला मराठीमध्ये मन्यार या नावाने ओळखलं जातं, हा साप आम्ही आज रिलीज करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. हा साप आम्हाला बेंबळी गावामध्ये अजय मिसाळ यांच्या घरी रात्री 12 वाजता आढळून आल्याचा त्यांनी आम्हाला फोन केला आणि आमचे सर्पमित्र ज्यांना अतिशय सापांबद्दल प्रेम आहे, आवड आहे आणि कितीही ते आपल्या कामात बिझी असतील तरीसुद्धा प्रत्येक कॉलला ते अतिशय आवडीने जाऊन प्रत्युत्तर देतात, असे आमचे अनुभवी सर्पमित्र सुभानी शेख यांनी रात्री 12 वाजता जाऊन या सापाला आणि त्या मिसाळ फॅमिलीला नव्याने जीवदान दिलेलं आहे. कारण मित्रांनो, हा जो साप आहे तो सर्व सापांपेक्षा जास्त विषारी मानला जातो आणि या आपल्या परिसरामध्ये तो आता हल्ली सतत आढळत आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी विनंती करू इच्छितो, सतर्क रहा, नको असलेल्या वस्तू घरामध्ये साठवून ठेवू नका, अडगळ करू नका, सापांना राहण्यासारखी जागा घरामध्ये फुटलेले टायर्स, नको असलेल्या अडगळीच्या वस्तू जळण जमा करणे अशा गोष्टी करू नका. कारण या सापाबद्दल आणखीन एक माहिती अशी की हा साप नेहमी रात्रीच्या वेळेलाच साप हा बाहेर पडतो, निशाचर आहे तो, रात्री शिकार करतो आणि तो रात्रीच्या वेळेलाच शक्यतो आढळून येतो. हा साप काळा आहे रंगाने, त्याच्यामुळे रात्री याला ओळखणं खूप कठीण आहे. रात्रीच्या वेळेला अनवाणी बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे. हा काळा साप मानेपासून थोडा मागेपर्यंत त्याचा गडद काळा रंग आणि तिथून मागे पांढरे त्याच्या अंगावरती ठिपके आणि लाईन्स तुम्ही पाहू शकता. याच्या आकारावरती तुम्ही जाऊ नका. हा साप घोणस आणि इंडियन कोब्रा यांच्यापेक्षा सुद्धा खूप विषारी आहे. याच्या एक थेंब विषापासून तब्बल 20 ते 25 प्रौढ व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो आणि याचं अँटीवेनमसुद्धा आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे. हा साप चावल्यानंतर त्याच्यावरती घरीच प्रथम उपचार करत न बसता, कुठलाही आयुर्वेदिक इलाज करत न बसता तात्काळ जवळचं आरोग्य केंद्र तुम्ही गाठायचं आहे. सरकारी आरोग्य केंद्रामध्ये याच्यावरती प्रतिविषच्या लस उपलब्ध आहेत. अतिशय विषारी असणारा हा साप काल आमच्या सुभानी शेख यांनी त्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे आणि या सापाला आम्ही आज या ठिकाणी सोडत आहोत. तर चला तर मग मित्रांनो, आपण या सापाला पुन्हा एकदा जीवदान देऊयात. आमचे सध्या प्रशिक्षण घेत असलेले दोन सर्पमित्र दादा वागे आणि कृष्णप्रसाद गावडे या दोघांच्या सहाय्याने आपण या सापाला आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला त्याच्या खऱ्या असणाऱ्या घरामध्ये आपण सोडत आहोत. तुम्ही पाहू शकता आपण रेस्क्यू केलेले जे हे साप आहेत ते आपण नेहमी असं निसर्गाच्या सानिध्यात आणून आपण त्यांना जीवदान देत असतो. या ठिकाणी दादा वागे यांनी हा साप सोडलेला आहे आणि त्याला अरे इकडे वापस आला. तुम्ही पाहू शकता तो किती चपळ आहे. त्याला आत सोडलं होतं तर तो इतक्या वेगाने या ठिकाणी पुन्हा वापस आलेला आहे. दादाने त्याला पुन्हा एकदा झाडींमध्ये सोडलंय. त्या सापाला नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.